राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्प गैरकारभाराच्या विळख्यात सापडला. त्यातच फडणवीस शिंदे सरकारने ठाकरेंच्या काळातील काही प्रकल्पांना नुकतीच स्थगिती दिल्यानंतर कोस्टल रोडच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या आक्षेपांची माहिती देणारा हा मुंबई ग्राउंड झिरोचा स्पेशल रिपोर्ट. कोस्टल रोडचा प्रकल्प हा दोन भागात विभागलेला आहे. त्यापैकी मुंबई महापालिका प्रथम टप्प्यातील 10.58 किलोमीटर किनारी रस्त्याचे मरीन ड्राइव्ह ते वरळी सीलिंगपर्यंतचे काम बघत आहे. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाच्या कामाची जबाबदारी ही MSRDC या सरकारी संस्थेकडे. सध्या महापालिकेकडून कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम वांद्रे ते वर्सोवा ते कांदिवली दरम्यानचं 19.2 किलोमीटर लांबीच्या उत्तरेकडील विस्ताराच्या कामात वांद्रे वर्सोवा सागरी सेतू समाविष्ट केला आहे. याशिवाय कोस्टल रोडला इतर महत्त्वाच्या ठिकाणांहून प्रवेश व निर्गमन मार्गांचे काम करावे लागणार आहे. MSRDC सरकारी कंपनी वांद्रे वर्सोवा सीलिंग या 17.17 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी जबाबदार आहे. हे सीलिंगचे काम आधी केलेल्या वांद्रे वरळी सीलिंगच्या तिप्पट आहे. 8 मार्गिकेच्या या सागरी सेतूच्या कामाला सुरुवात होऊन 2 वर्ष उलटून गेले व या काळात फक्त प्रकल्पाचे 2.5% काम पूर्ण झाले. महत्त्वाचे म्हणजे मागील 8 महिन्यांपासून हे काम संबंधित कंत्राटदारांनी पूर्णपणे बंद ठेवलं आहे. MSRDCने वारंवार सूचना केल्यानंतरही हे काम सुरू झालेले नाही म्हणून कंपनीने आता नोटीस बजावली. परंतु या नोटिशीलाही कंत्राटदारांनी दाद दिलेली नाही. मागील कित्येक महिन्यांपासून दिवसाला 3.5 कोटी रुपये कंत्राटदाराला दंड ठोठावला जात असून अनामत रकमेतून तो वसूलही केला जातोय. हा प्रकल्प केंद्राकडे हस्तांतरित करावा अशी मागणी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील केली होती. या प्रकल्पाचा खर्च 7,000 कोटींवरून 5,00,000 कोटींपेक्षाही जास्त होणार आहे. केंद्राकडे प्रकल्प देण्यासाठी राज्य सरकारने आता हालचाली सुरू केल्याचं समजतंय. त्यामुळे आता नवीन मुख्यमंत्री याबाबतीत लक्ष घालतील व अंतिम निर्णय घेतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वर्सोवा ते वरळी हा सध्याचा 60 मिनिटांचा प्रवास BBSLच्या मदतीने 15 मिनिटांपर्यंत कमी होईल. या सीलिंगचा वापर केला गेल्यास 250 रुपये टोल शुल्क भरावे लागेल. हे टोल शुल्क 2052 सालपर्यंत सुरू आहे. आता राज्य सरकार या प्रकल्पाबाबत काय ठरवते ते पुढील काही दिवसात समजेलच. मुंबई महापालिकेने डिसेंबर 2018 बांधकामाला सुरुवात केली आहे व हे काम 4 वर्षात पूर्ण करावयाचे होते व त्यासंबंधीचे कंत्राट 12,721 कोटी रुपयांचं आहे. महापालिकेने अंदाज वर्तवला आहे की या सागरी मार्गाने प्रवास केल्यास 4-चाकी वाहनांचा 70% वेळ वाचेल व दरवर्षी इंधनात 34% बचत होईल. या प्रकल्पामध्ये मलबार हिलच्या खालून बोगद्याचे काम व नंतर स्टिल्टवरच्या किनारी वाहन रस्ता व समुद्राच्या बाजूला 20 मीटर रुंद व 8.5 किलोमीटर लांबीच्या मुंबईकरांच्या आवडीचा सार्वजनिक पदचालीचा रस्ता, सायकल ट्रॅक इत्यादी हरित क्षेत्र राहणार आहे. त्यानंतर 4 मार्गिकांचा 17 मीटर रुंदीच्या वाहनांकरिता 2 येण्याजाण्याचे रस्ते व मध्ये 1 11 मीटरची वाहने रस्त्यांना लागून या रस्त्यांच्या बाजूला सुमारे 135 मीटर रुंदीची मोकळी जागा ज्यात उद्यान व मनोरंजनाकरिताही स्वतंत्र जागा असणार आहे. या प्रकल्पामध्ये 10.58 किलोमीटर लांबीचा किनारी रस्ता, इंटरचेंजेस रस्ते, समुद्राच्या लाटांपासून संरक्षणासाठी समुद्र भिंती बांधल्या जाणार आहेत. उर्वरित भरावाच्या जागेत नागरी सुविधा व 1,864 वाहन क्षमता असणारे 3 भूमिगत वाहनतळ उभारले जाणार आहेत. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 12,721 कोटी रुपये व हे काम नोव्हेंबर 2023 पूर्ण होण्याची शक्यता आहे. या किनारी रस्त्याच्या दुसऱ्या भागाचे व या किनारी रस्त्यावर तज्ज्ञांनी घेतलेले आक्षेप या सगळ्या संपूर्ण माहिती आपण मुंबई ग्राउंड झिरोच्या दुसऱ्या भागात घेऊया.